सर्वसाधारणपणे मार्च एप्रिलनंतर गाळप हंगाम संपुष्टात येण्याची शक्यता असते किंवा त्याबाबतच्या हालचाली सुरू होतात यावर्षी मात्र अनेक अर्थांनी रेकॉर्ड ब्रेक होतोय सर कुठले कुठले घटक आहेत ज्याला आपण रेकॉर्ड ब्रेक म्हणू शकतो पहिला महत्त्वाचा घट गट, घटक आहे तो म्हणजे मागच्या वर्षी साडे अकरा लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस होता तो यावर्षी साडेबारा लाख हेक्टर म्हणजे एक लाख हेक्टर क्षेत्र एकाच पिकाचं वाढलं आहे आणि जास्त प्रमाण हे गोदावरीच्या किनाऱ्यावर जालन्यामध्ये आणि परभणीमध्ये क्षेत्रफार वाढलं आहे लातूरमध्ये वाढलं आहे नांदेडमध्ये वाढलं आहे आणि त्याचा परिणाम म्हणून साखर कारखाने आता किमान वीस कारखाने दोनशे दिवस चालतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे गेल्या शंभर वर्षाच्या साखर कारखानदारीतलं सगळ्यात जास्त उत्पादक आणि जास्त सगळ्यात जास्त ऊसाचं एरिया या दृष्टीने हे वर्ष वैशिष्ट्यपूर्ण आहे तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे महाराष्ट्रात आत्तापर्यंत तयार झालं नाही एवढं भूष क्षेत्रात नाही यावर्षी दीडशे कोटी लिटर एवढं इथेनॉल तयार होईल आणि हे पण एक रेकॉर्ड आहे कारण याच्यापूर्वी इथेनॉल आपण एवढं बनवतच नव्हतो त्यामुळे हे पण दरवर्षी रेकॉर्ड वाढत वाढत जाईल अशी परिस्थिती आहे ओके साखरेचं उत्पादन साधारणपणे किती आहे म्हणजे आपण जो अंदाज व्यक्त केला आहे तो साधारण एकशे बारा लाख टन एवढी साखर तयार होईल आणि दहा लाख टन एवढी साखर इथेनॉलकडे वर्ग होईल okay. म्हणजे परिणामकारक म्हटलं तर एकूण एकशे बावीस लाख टन एवढी साखर तयार झाली असती oh. त्यापैकी दहा लाख टन कमी तयार होईल oh. आणि हाच प्रयत्न केंद्र शासनाचा आहे की साखर कमी करायची oh. आणि तेवढं इथेनॉल वाढवायचं जेणेकरून हंगाम संपल्यावर फार मोठ्या प्रमाणावर स्टॉक शिल्लक राहणार नाही अनेक भागांमध्ये अजूनही ऊस क्षेत्रामध्ये आणि तुम्ही जसं म्हटलात की बाबा ऊसाचं क्षेत्र वाढलं आहे आणि कारखान्याची कॅपॅसिटी कमी आहे अशा परिस्थितीमध्ये सगळा ऊस उचलला जाईल याची कशा पद्धतीनं खबरदारी घेतली जाते आम्ही प्रत्येक कारखान्याच्या बाबतीत आढावा घेत आहोत की कोणता कारखाना किती तारखेपर्यंत चालेल याचा सर्व दोनशे कारखान्यांचा डेटा माझ्याकडे आहे साधारण दरवर्षी जर बघितलं तर आपल्याला एकशे बारा दिवस ते एकशे पंचवीस दिवसापर्यंत कारखाने चालतात आणि चार पाचच कारखाने एकतीस मेच्या पुढे चालत होते यावर्षी मात्र ही संख्या वाढणार आहे आणि दोन तीनच्या अगेन्स्ट यावर्षी एकशे सत्त्याण्णवपैकी वीस कारखाने चालू राहतील एकतीस मेलासुद्धा याचा अर्थ ऊसाचं क्षेत्र वाढल्यामुळे फक्त गळिताचे दिवस वाढणार आहे आणि सरासरी दिवसामध्ये पण वाढ होईल त्याबरोबर आणखी एक महत्त्वाचा पैलू याच्यामध्ये असा आहे की ज्या हंगाम जिकडे ट्रॅडिशनली कोल्हापूर किंवा सांगलीसारखा भाग आहे की जिथे ऊसाचं क्षेत्र त्या भौगोलिक क्षेत्राशी जवळजवळ मिळतं जुळतं आहे अशा ठिकाणचे कारखाने लवकर बंद होतील आणि हे सगळे ऊस तोडणी कामगार पुन्हा जाताना कदाचित परभणी बीड आणि जालना अशा भागामध्ये पुढचे दोन महिने ऊस तोडीचं काम करतील तर असं पण एक चित्र यावर्षी तयार होत आहे किंवा तसं नियोजन करायला लागेल लागे अशी परिस्थिती कारण ऊस म्हणजे टोळ्या इथं तो थांबणं ह्या देखील आवश्यक आहे शिवाय त्यांना तिकडून इकडे स्थलांतरित होणं मी दोन तीन गोष्टी केल्या आहेत एक म्हणजे प्रत्येक कारखान्यामध्ये रजिस्टर्ड ऊस किती आहे आणि नोंदलेला किती आहे तो इतर कारखाने सध्या किती प्रमाणामध्ये नेत आहेत अशा पद्धतीचा दररोज आम्ही आढावा घेत आहोत प्रत्येक कारखान्याच्या किती टोळ्या दुसऱ्याच्या कार्यक्षेत्रात काम करतात त्याचा पण डेटा आम्ही घेतला याच्यातून असा दिसतंय आम्हाला सरळ सरळ मार्च मार्च की पंधरा मार्चच्या आसपास तीस कारखाने बंद होतील एकतीस मार्चच्या अगेन्स्ट आणखी चाळीस कारखाने बंद होतील पंधरा एप्रिलला अजून चाळीस कारखाने बंद होतील आणि पंधरा नंतर फक्त वीस कारखाने चालू असतील या वीस मात्र प्रचंड ऊस आहे त्या कारखान्यांना आपण क्षमता वाढ करण्यासाठी परवानगी पण दिली आहे महाराष्ट्रात यावर्षी एकोणचाळीस कारखान्यांचं एक लाख टन एवढी क्षमता पर डे एवढी वाढवण्यात आली आहे ह्याची मशिनरी बसून पुढच्या वर्षी ते गळितासाठी सज्ज होतील आणि त्यामुळे इथून पुढे महाराष्ट्राचं क्षेत्र जरी किती पण वाढलं तर फारशी अडचण येणार नाही आणि सर शेवटचा प्रश्न एफ आर पी संदर्भातला कारण तुम्ही खूप शिस्तबद्ध पद्धतीनं म्हणजे रोजच्या रोज खरं तर त्याचे अपडेट्स तुमच्याकडे आहे किंवा ते जाहीर देखील केलेले आहेत की कुठल्या कारखान्या आजची स्थिती काय आहे आणि खरोखर हंगाम संपत असताना शेतकऱ्याला त्याचे पैसे पूर्ण मिळणार का हा एक हंगाम असा असेल की ज्यावेळी हंगाम संपत्या संपल्यानंतर पंधरा आत जवळजवळ नव्याण्णव टक्के पैसे शेतकऱ्यांना मिळतील असा okay. एक हंगाम आहे एक टक्का मी याच्यासाठी म्हणतो की फार अपवादात्मकरित्या एखाद्या कारखान्यात आर्थिक अडचण असेल तर तो, तो मागे राहील अन्यथा शेतकऱ्यांना जवळजवळ शंभर टक्के एफ आर पी मिळण्याची सोय आपण करत आहोत याचबरोबर असं पण दिसते आजच्या तारखेला एक्क्याण्णव टक्के एफ आर पी महाराष्ट्राशी दिली आहे आणि कुठला कारखाना कुठल्या रँकमध्ये आहे कुठल्या कलर कोडमध्ये आहे हे सामान्य शेतकऱ्याला बघायला मिळतं आहे त्याच्या मोबाईलमध्ये आणि त्यामुळे पण एक पारदर्शकता या व्यवस्थेमध्ये आणली आहे आपण धन्यवाद ती मीडियाशी बोलल्याबद्दल तर यावर्षी ऊसाचा गाळ हंगाम हा शेतकरी म्हणजे ऊस उत्पादक शेतकरी त्याचप्रमाणे कारखाने या सगळ्यांसाठीच गोड ठरणार असं साधारणपणे म्हणता येईल ब्यूरो एजेंसी तीन साठ मोर्चा अरुण महेत्रे जी मीडिया आपने